विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांची बाजी सत्ता महाविकास आघाडीकडे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने भाजपच्या शेतकरी पॅनेलचा 17-4 ने धुव्वा उडवला आहे। सुरुवातीला चुरशीची वाटणारी जिल्हा बँक निवडणूक एकतर्फीच ठरली आहे। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाल्याने 18 जागांसाठी निवडणूक पार पडली होती। या निवडणुकीत सोसायटी गटातून सहकार पॅनेलने शेतकरी पॅनेलचा 6-1 पराभव केला असून यामध्ये महाविकास आघाडीचे मोहनराव कदम, विशाल पाटील, तानाजी पाटील, अजितराव घोरपडे, BS पाटील, दिलीप पाटील व भाजपचे प्रकाश जमदाडे विजयी झाले आहेत। तर भाजपचे राजेंद्र देशमुख, तुकाराम शिंदे, सुनील पाटील, भानुदास मोटे, विठ्ठल पाटील, काँग्रेसचे विक्रम सावंत व अपक्ष प्रताप पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे। इतर संस्था गटातून देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा 8-3 ने पराभव केला आहे। यामध्ये महिला राखीव गटातून महाविकास आघाडीच्या जयश्री पाटील व अनिता सगळे, अनुसूचित गटातून बाळासोर होनमारे, पाणी पुरवठा संस्था गटातून वैभव शिंदे, विमुक्त जाती जमाती गटातून चिमण डांगे, प्रक्रिया संस्था गटातून सुरेश पाटील, OBC गटातून मंसूर खतीब, मजूर व औद्योगिक संस्था गटातून भाजपचे सत्यजित देशमुख व संग्राम देशमुख, तसेच बँका व पतसंस्था गटातून महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे राहुल महाडिक विजयी झाले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला सांगली जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे।